नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या आणि आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. कालच्या सेशनमध्ये आपण सॅटर्डे आणि संडेचे सगळे न्यूज कव्हर केले होते इम्पॉर्टंट. तर आजच्या सेशनमध्ये कालचे आणि आजचे आपण दोन्ही लोकसत्ता आणि द हिंदू या दोन्ही न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करणार आहोत. सुरुवातीला GS-1 शी रिलेटेड असं अशा काही न्यूज नाहीत आजच्या दोन्ही न्यूजपेपरमध्ये. त्यानंतरचा पार्ट जो आहे आपला GS-2 त्याच्याशी रिलेटेड आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या द हिंदू मध्ये प्रामुख्याने हे आर्टिकल आलेलं आहे ज्याचं टायटल देण्यात आलेलं आहे 1 person 1 vote 1 value. असं टायटल का देण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती. आपण मागं पण एका मुद्द्यावरती डिस्कशन केलं होतं. साऊथ मधले जे स्टेट्स आहेत, दक्षिणेकडची जी राज्य आहेत, त्या दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे, त्यांच्यावरती विपरीत परिणाम काय होणार आहे, की त्यांचं जी जागा आहे तर त्यांच्या ज्या जागा अलॉट करून दिल्या जातील, त्यांच्यासाठी लोकसभा असतील, इतर ठिकाणी असतील, त्या जागा त्यांच्या कमी होणार आहेत. कारण आपल्याकडे पॉप्युलेशन प्रपोर्शन नुसार, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आपल्याकडे जागा अलॉट केल्या जातात वेगळ्या राज्यांना. त्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांच्या जागा कमी होणार आहेत. डिलिमिटेशन कमिशन, मतदारसंघाची पुनर्रचना, मतदारसंघ पुनर्रचना आयोग तो चर्चित आहे, त्याला घेऊन आता झालेल्या ग्रुप B ग्रुप C मेन्स एक्झाम मध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा आयोग महिला आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चेत होता, तर त्याच्यावरती लगेच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने आपण तयारी करायची आहे. या अगोदरचं डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना नेमकी कधी करण्यात आली होती, असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. या आर्टिकलमध्ये तोच मुद्दा फोकसमध्ये ठेवण्यात आलेला आहे की उत्तरेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती विशेष कामगिरी कोणती केलेली नाही, परंतु त्यांच्या जागा वाढणार आहेत. कारण लोकसंख्या नियंत्रण तिथं चांगल्या पद्धतीने झालेलं नाहीये. लोकसंख्येचं प्रमाण जसं आहे त्या प्रमाणात तिथं जागा उत्तरेकडच्या राज्यांना मिळणार आहेत, परंतु दक्षिणेकडच्या राज्यांवरती मात्र त्याचे विपरीत परिणाम होणार आहेत, त्यांच्या जागा कमी होणार आहेत. यामध्ये वेगवेगळी कलमांचा नमूद करण्यात आलेला आहे. कलम देखील आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कलम 81, कलम 170 जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कॉन्स्टिट्यूशन मध्ये, राज्यघटनेमध्ये तो मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की रेशियो ऑफ पॉप्युलेशन फॉर द लोकसभा अँड स्टेट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी शॅल बी सेम एज फार एज प्रॅक्टिकेबल. लोकसभा असेल किंवा राज्य विधानसभा असतील, त्याच्या ज्या इलेक्शन असतील, त्याच्या ज्या जागा असतील, त्याच्यासाठी जे पॉप्युलेशनचं रेशियो असेल, प्रमाण जे असेल, ते सेमच असेल. त्याच्याबद्दलची तरतूद या कलम 81 आणि कलम 170 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 327 ज्याच्या अंतर्गत एक तरतूद महत्वाची देण्यात आलेली आहे. संसदेकडून अशा पद्धतीने डिलिमिटेशन कॉन्स्टिट्युएन्सीचं केलं जाईल विच कॅनॉट बी क्वेश्चन्ड इन अ कोर्ट ऑफ लॉ. जे डिलिमिटेशन, जी मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल, ती कोणत्याही प्रकारे कोणत्याही कोर्टमध्ये त्याच्याबद्दल चॅलेंज करता येणार नाही, याचिका दाखल करता येणार नाही. तो मुद्दा, ती तरतूद कलम 327 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 330 आणि कलम 332 याच्या अंतर्गत गॅरंटी देण्यात आलेली आहे. कशाची? रिझर्वेशनची. रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब्स इन पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, याच्यामध्ये ती तरतूद नमूद करण्यात आलेली आहे कलम 330 आणि कलम 332 या अंतर्गत. त्यासोबतच डिलिमिटेशन कमिशन, आतापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना कधी कधी करण्यात आलेली आहे, 52, 62, 1972, 2002 आणि त्यानंतरपासून लोकसंख्या नियंत्रणाचे वेगवेगळे उपाययोजना राबवण्यासाठी म्हणून 2026 पर्यंततील डिलिमिटेशन मतदारसंघाची पुनर्रचना स्थगित करण्यात आलेली आहे. पुढची मतदारसंघाची पुनर्रचना आता 2026 साली होणार आहे. महिला आरक्षणाला घेऊन चर्चा करताना आपण तो मुद्दा एकदा डिस्कस केलेला होता की महिला आरक्षण लागू लगेच होणार नाहीये, 2024 मध्ये ते लागू होणार नाहीये. 2026 मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्याच्यानंतर या महिलांसाठी देखील ज्या काही जागा राखून ठेवल्या जातील त्याच्यानुसार त्याचं प्रपोर्शन आणि डिस्ट्रीब्युशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर ते मुद्दे सगळे माहीत असणं गरजेचं आहे. या डिलिमिटेशनला घेऊन, मतदारसंघाच्या पुनर्रचनेला घेऊन आता रविवारी झालेल्या ग्रुप B आणि ग्रुप C या मेन्स मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर त्याच्याशी संबंधित असलेले मुद्दे, हे इम्पॉर्टंट आर्टिकल्स जे आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, ते इम्पॉर्टंट आर्टिकल्स पण लगेच बघून ठेवणं, त्याच्यातल्या तरतुदी आपल्याला माहीत असणं, ती गोष्ट गरजेची आहे. त्यानंतर पॉलिटिशी संबंधित दुसरी एक न्यूज देखील चर्चेत आहे. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर यांना घेऊन जो नवीन एक विधेयक, जो नवीन एक बिल संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे, ते सध्या चर्चेत आहे. ते विधेयक नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे, तो मुद्दा का चर्चेत आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. नुकतंच झालेल्या सेशनमध्ये या संदर्भातलं एक बिल मांडण्यात आलं होतं, त्याचं नाव देण्यात आलं होतं चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ ऑफिस अँड टर्म्स ऑफ ऑफिस बिल 2023. याच्या अंतर्गत प्रामुख्याने आपले जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आणि इतर जे दोन निवडणूक अधिकारी आहेत त्यांची अपॉइंटमेंट, त्यांची नियुक्ती कशी केली जाईल, कशाच्या आधारावरती कुठल्या समितीकडून केली जाईल, त्या सगळ्या महत्वाच्या तरतुदी या बिलामध्ये, या विधेयकामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर कलम 324 अंतर्गत
प्रामुख्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे, भारतीय निवडणूक आयोग, त्याचं कॉम्पोजिशन, त्याचं पूर्ण कॉम्पोजिशन त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. कलम 324 इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामधल्या तरतुदी बघून ठेवायच्या आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, भारतीय निवडणूक आयोगाचं इंडिपेंडन्स, त्याचं स्वातंत्र्य, त्याची स्वायत्तता खूप महत्वाची आहे. आपण जे फ्री अँड फेअर इलेक्शन्सचं तत्व जे स्वीकारलेलं आहे, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका, त्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी बॉडी आहे, ही जी संस्था आहे, ती स्वायत्त असणं, ती स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे. याच्या अगोदर या इलेक्शन कमिशनला घेऊन विविध आयोग, विविध समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये दिनेश गोस्वामी कमिटी आहे ऑन इलेक्ट्रल रिफॉर्म्स 1990 ची, त्यानंतर लॉ कमिशनचा 255 रिपोर्ट, कायदा आयोगाचा 255 अहवाल इलेक्ट्रल रिफॉर्म्स वरती 2015 साली जाहीर करण्यात आला होता. त्याच्या अंतर्गत प्रामुख्याने या शिफारसी करण्यात आल्या होत्या, या रिकमेंडेशन करण्यात आल्या होत्या की चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट अशा एका समितीकडून केली जावी, ज्या समितीमध्ये प्राईम मिनिस्टर असावे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असावे आणि लीडर ऑफ ऑपोजिशन और लार्जेस्ट ऑपोजिशन पार्टी इन लोकसभा. म्हणजे प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री असायला पाहिजेत, मुख्य न्यायाधीश असायला पाहिजेत आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेते लोकसभेतले असायला पाहिजेत, अशी शिफारस या दिनेश गोस्वामी समितीकडून करण्यात आली होती, जी 1990 ला स्थापन करण्यात आली होती आणि 2015 कायदा आयोगाचा अहवाल त्याच्यामध्ये देखील अशीच तरतूद करण्यात आलेली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टने या वर्षी तसा निर्णय देखील दिला होता. सुप्रीम कोर्ट कडून अशाच पद्धतीची एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. कलम 142 अंतर्गत तशी तरतूद देण्यात आलेली आहे, टू इश्यू डायरेक्शन फॉर डुईंग कम्प्लीट जस्टिस इन एनी मॅनर. तशी तरतूद देण्यात आलेली आहे कलम 142 अंतर्गत की अशा पद्धतीने न्याय देण्यासाठी म्हणून, कुठल्याही गोष्टीमध्ये न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने ऍक्शन घेऊ शकतं. त्यानुसार सुप्रीम कोर्टने अशी कमिटी कंपोज केली होती, त्याच्या अंतर्गत अशाच पद्धतीने प्राईम मिनिस्टर असतील, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील आणि लीडर ऑफ ऑपोजिशन असतील, या तिघांना एकत्रित मिळून या कमिटीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि जोपर्यंत पार्लमेंटकडून कुठलाही कायदा त्या ठिकाणी संमत केला जात नाही, पास केला जात नाही, तोपर्यंत हीच समिती त्या ठिकाणी काम करेल या चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर यांच्या अपॉइंटमेंटसाठी, म्हणून तो मुद्दा देखील त्या वेळी या सुप्रीम कोर्टकडून नमूद करण्यात आला होता. परंतु त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, सुप्रीम कोर्टकडून ही समिती का स्थापन करण्यात आली होती, कधीपर्यंत करण्यात आली होती, की जोपर्यंत पार्लमेंटकडून कुठलाही एक नवीन कायदा याबद्दलचा बनवला जात नाही तोपर्यंत याच समितीकडून या नावांची शिफारस केली जाईल, हा मुद्दा देखील सुप्रीम कोर्टकडून सांगण्यात आला होता. त्यालाच अनुसरून संसदेमध्ये आत्ताच्या झालेल्या सेशनमध्ये हे नवीन एक बिल, हे नवीन विधेयक 2023 पास करण्यात आलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत एक बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट केली जाणार आहे त्याची रिकमेंडेशन प्रेसिडेंटकडे, राष्ट्रपतींकडे त्याची शिफारस, त्या नावाची शिफारस केली जाणार आहे त्या समितीकडून. परंतु त्या समितीमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतील, विरोधी पक्ष नेते असतील, परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या ऐवजी युनियन कॅबिनेट मिनिस्टर त्याच्यामध्ये असणार आहेत. हा एक प्रमुख बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर विचार केला, वेगवेगळ्या देशांचा जर विचार केला, तर आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूट कोर्ट जे असतात, रिप्रेझेंटेटिव्ह ह्युमन राईट्स कोर्ट जे असतात, यांचा प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश केला जात असतो, ज्यांच्याकडून अशी नावं सुचवली जात असतात. युकेमध्ये असेल हाऊस ऑफ कॉमन्स कडून असे कॅन्डिडेट्स अप्रूव्ह केले जात असतात. युएसमध्ये जर विचार केला तर अपॉइंटमेंट जी असते ती प्रेसिडेंट कडून केली जात असते आणि सिनेट कडून त्याचं कन्फर्मेशन दिलं जात असतं. ग्लोबली काय प्रॅक्टिसेस चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्या पद्धती वापरल्या जातात, त्याची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कंपॅरिझनसाठी म्हणून. तर पॉलिटीमधला हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, सध्या चर्चेत आहे, त्याच्यामध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे. समितीला घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्समध्ये, समिती नेमकी समितीमध्ये सदस्य कोण कोण असतात, तर 3 योग्य पर्याय देतील आणि चौथा एक अयोग्य पर्याय देतील आणि त्यातून अयोग्य पर्याय निवडा, अशा पद्धतीने प्रिलिम्सला प्रश्न याबद्दल विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जीएस पेपर 2 मधले इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेली ही न्यूज आहे. भूतानकडून एक महत्वाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे, गेलेफू स्मार्ट सिटी प्रोजेक्ट. याच्यावर मागं पण आपण डिस्कशन केलं होतं, भूतानचे किंग ज्यावेळी इंडिया व्हिजिटवरती आले होते त्यावेळी त्याच्यावरती डिस्कशन देखील झालं होतं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि भूतानचे किंग यांच्या दरम्यान. या प्रोजेक्टला घेऊन डिस्कशन झालेलं होतं, कारण भूतानची सीमा भारताच्या काही राज्यांना लागून आहे, तो मुद्दा महत्वाचा आहे आणि भूतान इंडिया रिलेशन्स ते देखील महत्वाचे आहेत. ते आपण चिकन स्नेकला घेऊन डिस्कशन केलं होतं मागं, भूतान असेल, नेपाळ असेल, यासारखे देश महत्वाचे आहेत भारतासाठी. चीनचं जे अॅग्रेशन आहे ते जर रोखायचं असेल तर भारतासाठी हे दोन देश महत्वाचे आहेत. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये इम्पॉर्टन्स जास्त राहिलेला आहे, कल्चरल लिंक राहिलेला आहे, सांस्कृतिक संबंध देखील या देशांसोबत भारताचे मागं राहिलेले आहेत. प्रामुख्याने भूतानकडून एक इंटरनॅशनल सिटी तिथं डेव्हलप केली जाणार आहे, त्यासाठी हा गेलेफू स्मार्ट सिटी प्रोजेक्ट तिथं डेव्हलप केला जाणार आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे गेलेफू स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, एक माइंडफुलनेस सिटी म्हणून अशा पद्धतीची एक इंटरनॅशनल सिटी तिथं डेव्हलप केली जाणार आहे.
भूतान आणि इंडिया यांच्या दरम्यान एक रेल्वे लाईन प्रोजेक्ट देखील कनेक्ट केला जाणार आहे, तो जो या गेलेफू नावाच्या प्रोजेक्टला कनेक्ट करणार आहे. ती फॅक्ट देखील आपल्यासाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये पण परत एकदा ती न्यूज आलेली आहे, गेलेफू प्रोजेक्टलाच घेऊन प्रामुख्याने त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. गेलेफू प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आसाम राज्याला लागून प्रामुख्याने जी सीमा आहे त्याच्या बॉर्डरला घेऊन ही एक मासिव ग्रीन सिटी तिथे डेव्हलप केली जाणार आहे. एक हरित शहर त्या ठिकाणी डेव्हलप केलं जाणार आहे. तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेली ही एक न्यूज आहे. इंडिया आणि बांगलादेश यांच्या रिलेशनला घेऊन ही न्यूज आलेली आहे. 1971 जे युद्ध झालं होतं ते ढाका आणि इंडिया, ढाका म्हणजे प्रामुख्याने कॅपिटलचं नाव या ठिकाणी वापरलं जात असतं इंटरनॅशनल रिलेशनच्या मुद्द्यांना घेऊन. ढाकाचे जे टाईज आहेत इंडिया सोबतचे, ढाकाचे जे संबंध आहेत बांगलादेशचे संबंध आहेत ते त्यासाठी म्हणून 1971 जे वॉर आहे, 1971 जे युद्ध आहे ते प्रामुख्याने बेसिस म्हणून फाउंडेशन म्हणून काम करतं. तो मुद्दा परत एकदा नमूद करण्यात आलेला आहे. ढाका ईस्ट पाकिस्तान म्हणून ओळखला जाणारा पार्ट जो पाकिस्तान पासून वेगळा झाला आणि बांगलादेश देशाची निर्मिती झाली त्यावेळी, त्याच्यामध्ये भारताची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. बांगलादेश आणि भारत संबंध देखील खूप महत्वाचे राहिलेले आहेत. आतापर्यंत चांगले संबंध राहिलेले आहेत. बांगलादेशमध्ये 2024 इलेक्शन्स कंडक्ट केले जाणार आहेत, त्याच्या अनुषंगाने तो मुद्दा सध्या चर्चेत आहे. बरेच इंटरनॅशनल बाकी जे कंट्रीज आहेत त्यांचे देखील स्टेक्स तिथं लागलेले आहेत. तो मुद्दा महत्वाचा आहे. माग इंडिया आणि कॅनडाला घेऊन देखील बांगलादेशने एक स्टेटमेंट केलं होतं. भारत आणि कॅनडा जो काही संघर्ष सुरू होता खलिस्तान चळवळीला घेऊन, त्यावेळी बांगलादेशने भारताच्या बाजूने एक स्टेटमेंट केलं होतं. तो मुद्दा देखील इम्पॉर्टंट आहे. सोनाली अध्याय, गोल्डन चॅप्टर असा एक उल्लेख करण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेश यांचे जे संबंध आहेत तो एक गोल्डन चॅप्टर राहील असा देखील त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर GS Paper 2 शी संबंधित सोशल जस्टिसचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याच्याशी रिलेट करणारी आलेली ही न्यूज आहे. आजच्या लोकसत्तामध्ये आदिवासी जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातले प्रामुख्याने, त्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये बालमृत्यूंचा प्रमाण वाढत चाललेला आहे. त्याची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्याशी संदर्भात असलेल्या योजना कोणत्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. राज्यामध्ये कुपोषण आणि बालमृत्यूंचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 5 वर्षांखालील जी लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा आकडा बघायला मिळत आहे. 4,324 एवढे बालमृत्यू झाल्याची नोंद याची माहिती सरकारने दिलेली आहे. सरकारी आकडे आहेत, हे खूप मोठं प्रमाण आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 याच कालावधीमध्ये फक्त 4,324 एवढे बालमृत्यू झालेले आपल्याला बघायला मिळतात. आदिवासी जे जिल्हे आहेत त्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये हे प्रामुख्याने 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये हे बालमृत्यूचं प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे. याची नेमकी कारणं काय आहेत, राज्यातले जे 25% बालमृत्यू आहेत ते मुदतपूर्व जन्म, कमी वजनाच्या बाळाच्या जन्मामुळे झाल्याचे आढळून येतात. त्यासोबतच इतर काही 10% बाळांचे मृत्यू जे आहेत ते श्वसनाच्या त्रासामुळे, 12% बाळांचे मृत्यू जे आहे ते प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लेक्सिटी आल्यामुळं, आणि आदिवासींचे रोजगारासाठी होणारं जे स्थलांतर आहे त्या स्थलांतरांमधून देखील आरोग्यविषयक गुंतागुंतीचे काही कारण आपल्याला बघायला मिळतात. त्याचे ही सगळी प्रमुख कारणं या सगळ्या बालमृत्यूंसाठी तिथं मांडले जातात. आता या सगळ्या भागांमध्ये हे बालमृत्यूंचं कमी प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून या अगोदरपासून राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना एक राबवली जाते. याच्या अंतर्गत गरोदर महिला असतील, स्तनदा माता असतील यांना एक वेळचा एक चौरस आहार दिला जात असतो. राज्यातील तीव्र कुपोषित जे बालक आहेत त्यांच्यासाठी देखील ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्या पद्धतीने ही योजना काम करते, तरी देखील बालमृत्यूंचं प्रमाण घटत नाही ही एक निरीक्षण, हे एक ऑब्झर्वेशन याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्यासाठीच आणखी एक योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे नवसंजीवनी योजना. जी आहे ती 1995 सुरू करण्यात आली होती. कशासाठी, तर आदिवासी ज्या उपाययोजना असतात त्या आदिवासी जो विभाग आहे त्याच्या अंतर्गत कार्यान्वित असलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये एकसूत्रता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी म्हणून, त्या कार्यक्रमांना एकत्रित करण्यासाठी म्हणून ही नवसंजीवनी योजना 1995 सुरू करण्यात आलेली होती. आदिवासी भागातल्या समस्या नेमक्या प्रामुख्याने आपल्याला काय बघायला मिळतात, तर तिथं आर्थिक परिस्थिती, हालाकीची आर्थिक परिस्थिती हे सर्वात महत्वाचं प्रमुख कारण बघायला मिळतं. आदिवासी भागामध्ये विशेषतः गरोदर महिला असतील, स्तनदा माता असतील यांची जी हालाकीची आर्थिक परिस्थिती बघायला मिळते ते एक प्रमुख कारण मानलं जातं यासारख्या सगळ्या आरोग्याच्या अनेक समस्या ज्या तिथं बघायला मिळतात त्यासाठी म्हणून. त्यासोबतच मातांचं कुपोषण त्याच्यातून बघायला मिळतं. त्यासोबतच कमी वजनाच्या बाळांचा जन्म, बाळाला पुरेसा आहार नसणं, पोषण आहार नसणं, श्वसनासारखे आजार उद्भवणं यासारख्या गोष्टी, यासारख्या समस्या या आदिवासी भागामध्ये बघायला मिळतात. ती सगळी कारणं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर GS Paper 3 शी रिलेटेड आलेल्या न्यूज आपण बघणार आहोत. इकॉनॉमी असेल, एन्व्हायरमेंट असेल,
त्याच्याशी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीची पहिलीच न्यूज आहे, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की ग्लोबल कोल डिमांड जी आहे, कोळशाची जी मागणी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरची, ती 2026 पर्यंत 2.3% कमी होईल. हे का होणार आहे, ही गोष्ट का होणार आहे, कारण ट्रान्झिशन जे सुरू आहे प्रामुख्याने आपण पर्यावरणावरती होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी म्हणून जीवाश्म इंधनांचा वापर करून स्वच्छ ऊर्जा इंधनांचा वापर जो वाढवत आहोत त्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन करत आहोत त्याच्यामुळे कोळशाची मागणी पुढच्या काही वर्षांमध्ये 2.3% कमी होणार आहे असं इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने सांगण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी महत्वाची संस्था आहे, त्यांच्याकडून सांगण्यात आलेले असे रिपोर्ट आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यानंतर ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, मानव आणि वन्यजीव संघर्ष याच्याशी संबंधित आलेली ही न्यूज आहे, केरळाशी संबंधित आलेली ही न्यूज आहे. प्रामुख्याने दक्षिणेमध्ये दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये हत्तींच्या मृत्यूचं प्रमाण जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतं, त्याची कारण आपण मागे बघितली होती. त्यापैकी एक हे इलेक्ट्रोक्युशन एक महत्वाचं कारण आहे, विजेचा झटका बसून विजेचा धक्का बसून मृत्यूचं कारण प्रमाण प्रामुख्याने जास्त बघायला मिळतं. त्यासोबतच दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते आहे रेल्वे लिंक, या सगळ्या फॉरेस्ट एरियामधून ज्या रेल्वे लाईन्स जातात रेल्वे रूट्स जातात त्याचं प्रमाण देखील दक्षिणेमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. रेल्वेच्या धडकेमध्ये देखील हत्तींचं मृत्यूचं प्रमाण जास्त बघायला मिळतं, हे एक महत्वाचं कारण तिथं एक नमूद करण्यात आलेलं आहे. वाईल्ड लाईफ ह्युमन आणि वाईल्ड लाईफ जो कॉन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे, मानव आणि वन्यजीव जो संघर्ष सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं कारण म्हणून बघायला मिळतं. मागच्या 5 वर्षांमध्ये केरळ राज्यामध्ये 125 हत्तींचा मृत्यू या इलेक्ट्रोक्युशनमुळे झालेला आहे. इलिगल पॉवर फेन्सेस, बेकायदेशीररित्या अशा पद्धतीचे जे इलेक्ट्रिक फेन्सेस टाकले जातात, कुंपणं घातली जातात, त्याच्यामुळे हे प्रमाण तिथं प्रामुख्याने बघायला मिळतं. नॅशनल लेवलचा जर विचार केला तर इलेक्ट्रिक्युशन वॉज वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ द एलिफंट डेथ्स, विथ 100 एलिफंट्स डेड फ्रॉम इलेक्ट्रिक्युशन इन 2022 and 2023 अलोन. 2022-23 जर विचार केला तर नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवरती देखील हे एक मेजर कॉज मानलं जातं इलेक्ट्रिक्युशन, ज्याच्यामध्ये 100 हत्तींचा मृत्यू 2022 ते 2023 या एका वर्षामध्ये झालेला आहे पूर्ण देश पातळीवरती. ओडिशा त्याच्यामध्ये ओडिशामध्ये देखील सर्वात जास्त डेथ बघायला मिळतात, ओडिशामध्ये 26 डेथ, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये 15, तमिळनाडूमध्ये 14, या पद्धतीने प्रामुख्याने तिथं डेथ झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इतर देखील काही कारण सांगण्यात आलेले आहेत, पोचिंग शिकारीचं एक महत्वाचं कारण सांगण्यात आलेलं आहे, पॉइजनिंग विषबाधेचं एक प्रामुख्याने कारण सांगण्यात आलेलं आहे, आणि ट्रेनच्या ऍक्सिडेंटमुळे होणाऱ्या डेथ ते एक महत्वाचं कारण सांगण्यात आलेलं आहे. मेन रिझन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून त्याच्यावरती ब्रिजेस जे बांधले जातात प्रामुख्याने, समजा एखादा रेल्वे ट्रॅक जात असेल एखाद्या वन्यजीव अभयारण्यामधून किंवा हत्ती सगळ्या या संवर्धन क्षेत्रामधून, तर त्याच्यामध्ये ब्रिजेस बांधणं गरजेचं आहे, इको ब्रिजेस बांधणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या जो रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच्यावरून त्यांना या हत्तींना किंवा इतर कोणत्याही प्राण्यांना जावं न लागता त्या ब्रिजवरून जाता यावं, त्यासाठी म्हणून असे इको ब्रिजेस बांधले जात आहेत. ती एक महत्वाची उपाययोजना याच्यामध्ये मांडली जाते. त्यानंतर आजच्या द हिंदू मध्ये आलेलं हे स्टॅटिस्टिक्स आहे, त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जो अटॅक झालेला आहे काही दिवसांपूर्वी त्याच्या अनुषंगाने अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा परत एकदा चर्चेत आलेला आहे. पार्लमेंटमध्ये अटॅक करणाऱ्या व्यक्तींकडून बेरोजगारी हे एक प्रमुख कारण सांगण्यात आलं होतं त्या अटॅकचं, त्याला घेऊन अनएम्प्लॉयमेंटचा बेरोजगारीचा जो मुद्दा आहे त्या बेरोजगारीचा मुद्दा परत एकदा हायलाईट झालेला आहे. त्यातल्या त्यात पोस्ट पॅन्डेमिक कोविड पॅन्डेमिक नंतरची जी सिच्युएशन राहिलेली आहे भारतामध्ये त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा राहिलेला आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक 10 मुद्दा चर्चेत आहे. अनएम्प्लॉयमेंटला घेऊन आपल्याकडे इकॉनॉमीमध्ये ज्या टर्म्स असतात त्या सगळ्या टर्म्स व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत. बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार जे बघायला मिळतात ते प्रकार आपल्याकडे प्रिलिम्समध्ये एमपीएससी प्रिलिम्समध्ये तो पॅटर्न राहिलेला आहे की बेरोजगारीच्या प्रकारांना घेऊन प्रश्न कायम विचारला जातो. त्यानंतर जीएस पेपर 3 मधला एनर्जीचा जो मुद्दा आहे त्या एनर्जीच्या मुद्द्याशी रिलेटेड आलेली ही न्यूज आहे. काकरापार प्लांट जो आहे त्यातला युनिट 4 जो आहे तो क्रिटिकल झालेला म्हणजे तो ऑपरेशन त्याचं सुरुवात झालेला आहे. काकरापार ऍटोमिक पॉवर प्रोजेक्ट गुजरात या राज्यामध्ये आहे, त्याचं लोकेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एमपीसीचा तो पॅटर्न राहिलेला आहे, जोडेलावामध्ये अशा पद्धतीचे वेगळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आण्विक ऊर्जा प्रकल्प भारतातले एका बाजूला देतील आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कॉलममध्ये ती कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे अशा पद्धतीचा प्रश्न मागे विचारून झालेला आहे, त्यामुळे तो एक पॅटर्न राहिलेला आहे. त्या अनुषंगाने असे चर्चेत असलेले आण्विक ऊर्जा प्रकल्प आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 700 एवढ्या कॅपॅसिटी असलेला एवढे कॅपॅसिटी युनिट्स कॅपॅसिटी असलेला हा लार्जेस्ट न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर आहे, एनपीसीआयएल कडून डेव्हलप करण्यात आलेला काकरापार गुजरात या ठिकाणी तो कार्यान्वित झालेला आहे, त्याचं युनिट 4 त्याबद्दलची आलेली ही न्यूज आहे. याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली त्याची कॅपॅसिटी आणि त्याच्याबद्दलचं हे वैशिष्ट्य, लार्जेस्ट न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर आहे, एनपीसीआयएल कडून बिल्ड करण्यात आलेला. त्यानंतर
दक्षिणेमधली प्रामुख्याने तमिळनाडू राज्यातले एक ऑइल स्पिलची म्हणजे तेल गळतीची एक घटना चर्चित होती. तिथं मिचॉंग एक सायक्लोन आलं होतं, चक्रीवादळ आलं होतं, त्याच्यामुळे देखील दक्षिणेकडचा किनारा चर्चित होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून या नैसर्गिक आपत्तीमधून सावरता सावरता दुसरा एक आपत्ती तिथं समोर आलेला आहे. जीएस पेपर 3 चा डिझास्टर मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये रिलेट करू शकतो आपण ही न्यूज. एन्नोर नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ऑइल स्पिल प्रामुख्याने झालेलं होतं. इग्नोर्ड एक वेटलँड मानली जाते, ही एक पाणथळ प्रदेश आहे, त्या पाणथळ प्रदेशाला लागून या ठिकाणी एक ऑइल स्पिल झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ऑइल स्पिलच्या घटना मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात, त्याच्यामुळं समुद्री जे जीव असतात, जी इकोसिस्टीम असते, परिसंस्था असते समुद्रातली, ती खूप महत्वाची आहे. त्याच्यावरती विपरीत परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळतात. एनजीटीचा एक इथं उल्लेख करण्यात आलेला आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अशाच पर्यावरणाशी संबंधित जे विपरीत परिणाम करणारे ज्या घटना असतात त्याशी संदर्भित केसेस या एनजीटीकडून हँडल केले जातात. 2010 मध्ये या एनजीटीची स्थापना करण्यात आलेली आहे. एनजीटी बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे, पर्यावरणाशी संबंधित बऱ्याच उपाययोजना त्यांच्याकडून राबवल्या जात असतात. हे दुसरा आर्टिकल न्यूज देखील त्याच्याशी संदर्भात लागलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून काहीतरी प्रामुख्याने त्या ठिकाणी एसओपी असणं गरजेचं आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो, एसओपी असणं गरजेचं आहे. या सगळ्या ऑइल स्पिलच्या ज्या घटना होत असतात, तेल गळतीच्या ज्या घटना होत असतात, त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसिजर असणं की अशा पद्धतीने जर तेल गळती झाली तर त्यावेळी कशा पद्धतीचे सगळी प्लॅन ऑफ ऍक्शन ठेवण्यात येईल, अशा पद्धतीने एक एसओपी असणं, एसओपी एक डेव्हलप करणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड. सायक्लोन मिचॉंग आहे पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर झालेलं आहे ऑइल स्पिलेज आहे. त्यानंतर नक्षलवादाशी संबंधित, इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित आलेली ही न्यूज आहे. जीएस पेपर 3 मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये याला आपण रिलेट करू शकतो. नक्षलवादाशी संबंधित प्रामुख्याने आलेली न्यूज आहे. नव्या उपाययोजना केल्यानंतर देखील नक्षलवाद वाढत आहे का असा प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. बऱ्याच उपाययोजना तिथं वापरल्या जातात, प्रामुख्याने बंदुकीनंच नव्हे तर संवादातून आणि प्रभावी योजनेतून देखील या ठिकाणी नक्षलवाद कसा कमी करता येईल असे प्रयत्न तिथं केले जातात. प्रामुख्याने सिक्युरिटी सेफ्टीच्या अनुषंगाने हा महत्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये गेले कित्येक वर्ष झालं हा मुद्दा एक सिक्युरिटी कन्सर्न म्हणून काम करत आहे. तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडून दोन्ही स्ट्रॅटेजी वापरल्या जातात. याला घेऊन मागे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की गव्हर्नमेंट स्ट्रॅटेजी नेमकी काय असायला पाहिजे. गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन असेल, सिक्युरिटी फोर्सेस असेल, सुरक्षा यंत्रणा असतील, यांना घेऊन सगळ्यांकडून नेमकी स्ट्रॅटेजी तिथं काय असायला पाहिजे असा मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला होता. तर त्याच्यामध्ये सेफ्टी म्हणजे सिक्युरिटी, आपली जी रिझर्व्ह फोर्सेस आहेत त्यांचा तर वापर केलाच जातो, बंदुकीने त्याला उत्तर दिलंच जातं, त्यासोबतच डायलॉग संवादातून प्रशासनाकडून जो डायलॉग आणि प्रभावी योजना ज्या राबवल्या जातात, या आदिवासी बहुल किंवा नक्षलवाद जो क्षेत्र आहे तिथं नक्षलवादाचं प्रामुख्याने हे सगळं प्रमाण जास्त बघायला मिळतं, तर तिथं या योजना प्रभावीपणे वापरल्या जाणं तो एक महत्वाचा मुद्दा आहे. ती एक उपाययोजना म्हणून त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. प्रशासनाने जी भूमिका बदलली आहे त्याचे परिणाम तिथं बघायला मिळत आहेत की प्रमाण कमी झालेलं आहे, नक्षलवादी हल्ल्यांचं प्रमाण तिथं कमी झालेलं बघायला मिळत आहे. द हिंदू मध्ये पण आजच्या सेम आर्टिकल आलेला आहे. ग्रासरूट डेमोक्रेसी हा एक महत्वाचा उपाय त्यांनी सांगितलेला आहे या सगळ्या नक्षलवादी किंवा माओवादाच्या विरोधामध्ये. त्या सगळ्या नक्षलवादी नक्षलिस्ट हिट रिजन जो आहे, नक्षलवादाने प्रभावित जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्या रिजन मध्ये, त्या सगळ्या भागामध्ये ग्रासरूट डेमोक्रेसी, लोकशाही त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवणं ती एक महत्वाची उपाययोजना त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. निवडणुका घेणं, इलेक्शन्समध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं तिथल्या स्थानिकांना, त्यांच्यासाठी उपाययोजना विविध राबवणं, तो एक महत्वाची उपाययोजना म्हणून याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. पेसा कायदा इम्पॉर्टंट आहे. पेसा कायद्याचा फुल फॉर्म आहे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड ऍक्ट, शेड्युल्ड एरियाज ऍक्ट पेसा. 1996 ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. अशी जी आदिवासी बहुल क्षेत्र असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला जो 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार जी पंचायत राज व्यवस्था आपण तिथे लागू केलेली आहे त्याला या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये कसं लागू करता येईल त्यासाठी म्हणून ही पेसा कायदा 1996 ला लागू करण्यात आला होता. तो पेसा कायदा देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीच ही डेमोक्रेसीचे एक सोल्युशन म्हणून, एक उपाययोजना म्हणून त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की लोकशाही तिथं जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचवणे ती एक महत्वाची योजना या सगळ्या नक्षलवादी हिट रिजन मध्ये आपल्याला उपाययोजना म्हणून तिथं राबवता येऊ शकते. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आलेली ही न्यूज आहे. COP28 मध्ये सिटीजसाठी, शहरांसाठी नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, शहरांच्या या सगळ्या शहरांवरती होणाऱ्या विपरीत परिणामांना घेऊन नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, तर त्या गोष्टी या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. अर्बन वर्ल्ड जो आहे, जो शहरी भाग आहे, तो शहरी भाग प्रामुख्याने 75% एनर्जी जी आहे, ऊर्जा जो आहे तो कंझ्युम करतो आणि
70% जो CO2 इमिशन आहे, कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे, त्यापैकी 70% उत्सर्जन जे आहे ते याच शहरी भागातून होतं. आणि ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू जे आहेत, ते प्रामुख्याने त्यापैकी 76% हरितगृह वायू उत्सर्जन याच शहरी भागातून होताना आपल्याला बघायला मिळतं. यावेळी मिनिस्टरला एक मीटिंग घेण्यात आली, अर्बनायझेशन आणि क्लायमेट चेंज, शहरीकरण आणि त्याचा या हवामान बदलावरती होणारा विपरीत परिणाम, यावरती एक सेपरेट मीटिंग, मिनिस्टरियल मीटिंग त्या ठिकाणी घेण्यात आली. त्यामध्ये हाऊसिंग असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल, एन्व्हायरमेंट फायनान्स असेल, इतर पोर्टफोलिओ असेल, त्यांना सगळ्यांना एकत्रित कन्वे तिथं करण्यात आलं होतं. लोकल रिजनल लीडर्स असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, त्यांना देखील या मीटिंगमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं होतं. शहरांचा वाटा खूप मोठा आहे या सगळ्या विपरीत परिणामावरती, या सगळ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये, त्यामुळे शहरांवरती फोकस करणं गरजेचं आहे, तो एक महत्वाचा मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्लोबल साऊथ मधल्या ज्या सिटीज आहेत त्या सर्वात जास्त व्हल्नरेबल सांगण्यात आलेल्या आहेत वेस्टर्न कंट्रीज पेक्षा. वेस्टर्न कंट्रीज मधले, पाश्चिमात्य देशांमधले जे शहर आहेत त्याच्यापेक्षा ग्लोबल साऊथ म्हणजे कोणते, डेव्हलपिंग कंट्रीज, लेस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, पुअर कंट्रीज, विकसित देश, विकसनशील देश, कमी विकसित देश, गरीब देश यांच्यामध्ये जे शहर आहेत ते जास्त व्हल्नरेबल आहेत या पाश्चिमात्य देशांपेक्षा. त्यामुळे या शहरांवरती जास्तीत जास्त भर देणं, फोकस करणं गरजेचं आहे, तो मुद्दा देखील याच्यामध्ये हायलाइट करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रिलिमसाठीच्या फॅक्ट, प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या फॅक्ट आपण बघणार आहोत. ओडिशा मध्ये एक प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे, तिथले जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळांच्या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून एक अबाधा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला आहे. तो नेमका काय आहे, ऑगमेंटेशन ऑफ बेसिक अम्युनिटीज अँड डेव्हलपमेंट ऑफ हेरिटेज अँड आर्किटेक्चर. तिथलं जे हेरिटेज राहिलेलं आहे, आर्ट आणि आर्किटेक्चर, कला स्थापत्य जे राहिलेलं आहे, त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी, त्याच्या विकासासाठी म्हणून हा एक प्रोजेक्ट तिथं ओडिशामध्ये राबवला जात आहे. तो जस्ट प्रोजेक्ट आपल्याला प्रिलिमसाठी माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या राज्यामध्ये तो राबवला जातो. त्यानंतर ऑइल स्पिल, तेलगळतीचा जो मुद्दा आपण बघितला होता, इन्नोर क्रीक, ती इन्नोर क्रीक नेमकी कुठं आहे तो देखील मुद्दा आपल्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी चेन्नई पोर्ट आहे, अडियार रिव्हर आहे, आणि त्याच्यावरती इथं जर बघितलं या स्क्वेअरमध्ये तर इन्नोर पोर्ट आहे आणि इन्नोर क्रीक आहे, इन्नोरची खाडी या ठिकाणी बघायला मिळते. या तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती चेन्नई पोर्ट पासून थोडं उत्तरेला जर गेलं तर इन्नोर क्रीक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. याच भागात असलेली अडियार रिव्हर देखील महत्वाची आहे. कोकोम रिव्हर, कोम रिव्हर देखील त्या ठिकाणची चर्चेत आहे. प्रिलिमसाठीच्या या फॅक्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आणखी एक फॅक्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी प्रिलिमच्या अनुषंगाने, भारताचं फर्स्ट विंटर आर्टिक एक्सपिडिशन जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे. रमन रिसर्च इन्स्टिट्यूट, RRI या इन्स्टिट्यूट कडून प्रामुख्याने त्या ठिकाणचा स्टडी तिथं आयोजित केला जाणार आहे. फर्स्ट विंटर आर्टिक एक्सपिडिशन UPSC मध्ये देखील असा मागे प्रश्न एक विचारण्यात आला होता. भारताचं या आर्टिक रिजन मध्ये असलेलं जे रिसर्च स्टेशन आहे, संशोधन केंद्र आहे, त्याला घेऊन प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता. भारताचा एक स्वतःचं रिसर्च स्टेशन आहे, हिमाद्री त्याचं नाव आहे, स्वालबार्ड नावाचं एक लोकेशन आहे नॉर्वे या ठिकाणी, त्या ठिकाणी हिमाद्री नावाचं एक रिसर्च स्टेशन काम करतं 2008 पासून. आणि त्यासोबतच आता सारस नावाचा एक इनिशिएटिव्ह, एक एक्सपेरिमेंट सुरू केला जाणार आहे, रेडिओ स्पेक्ट्रम सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट. सारस प्रामुख्याने त्याचा उद्दिष्ट काय आहे, टू स्टडी द फेंट कॉस्मोलॉजिकल सिग्नल फ्रॉम हायड्रोजन, कॉमनली रेफर्ड एज द 21 सेंटीमीटर सिग्नल इमर्जिंग फ्रॉम द कॉस्मिक डॉन अँड द इपोक ऑफ रिआयोनायझेशन. रिआयोनायझेशन जी प्रोसेस होत असते त्याच्यातून जे कॉस्मिक रेस, कॉस्मिक डॉन तिथं बघायला मिळते, कॉस्मिक पहाट, तर त्याचे सिग्नल्स जे असतात हायड्रोजन पासून मिळणारे, त्याचा स्टडी करण्यासाठी म्हणून हा सारस नावाचा एक प्रोजेक्ट, एक इनिशिएटिव्ह तिथं सुरू करण्यात आलेला आहे. तो देखील, ती देखील फॅक्ट प्रिलिमच्या अनुषंगाने आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सिएरा लियोन नावाचा एक देश आहे आफ्रिका खंडामधला, तो सध्या चर्चेत आहे. तिथे एक कूप झालेली, तिथे एक बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे तो सध्या देश चर्चेत आहे. तो देश नेमकं, त्याचं लोकेशन कुठं आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बाजूला लिबेरिया आहे, गिनी आहे, त्यांच्या सीमा त्याला लागून आहेत. आणि हा आफ्रिकेचा जो आहे तो पश्चिमेकडचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याला लागून असलेला ही सिएरा लियोन नावाचा एक छोटासा गरीब देश आहे, तो सध्या चर्चेत आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.